आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। वाई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून चोरीस गेलेली स्कॉर्पिओ गाडी 24 तासांमध्ये मनमाड येथून जप्त। वाई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून चोरीस गेलेली स्कॉर्पिओ गाडी 24 तासांमध्ये मनमाड येथून जप्त करण्यात आली आहे। सुनील मोहन चव्हाण वयवर्ष 28 राहणार खानापूर तालुका वाई यांच्या राहत्या घरासमोरून मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी अज्ञात चोरट्यांनी 7 लाख रुपये किमतीची पांढरी रंगाची स्कॉर्पिओ गाडी नंबर MH14AE1703 चोरून नेल्याची तक्रार दिली होती। बाहेरील जिल्ह्यातील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळवलेल्या माहितीवरून मनमाड जिल्हा नाशिक येथे मनमाड शहरच्या पोलिसांनी सदरची गाडी व 2 चोरट्यांना पकडल्याची माहिती मिळाली। वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मनमाड शहर पोलीस ठाणे येथे येऊन जाऊन सदरची स्कॉर्पिओ गाडी व चोरी करणारे 2 आरोपींना ताब्यात घेऊन वाई पोलीस स्टेशन येथे आणलं आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्स, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, महिला पोलीस नायक सोनाली माने, पोलीस कॉन्स्टेबल अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुसकर, श्रावण राठोड केलेली आहे। आपणासाठी ही बातमी आणली होती आमची वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवेसह। मी पायल शहा, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे।